शमनेवाड़ी प्राथमिक ग्रामीण कृषि सहकारी ची सभा खिड़ी मिलित अध्यक्ष जयकुमार एकहोत यांची माहिती। शमनेवाड़ी तालुका चिकोड़ी येथील विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषि सहकार संघाच्या 79वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयकुमार एकहोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार तारीख 24 रोजी संघाच्या कार्यालयात सकाळी 9 वाजता खेळी मिळीत पार पडली। ज्येष्ठ नेते उदयकुमार खोत, पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्दचे संचालक पद्माकर खोत, युवा नेते जितेश खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ कांबळे, उपाध्यक्ष सौ कल्पना तारदाळे, सदस्य भाऊसाहेब खोत, अभिजीत खोत, विकी खोत, SBI बँकचे निवृत्त व्यवस्थापक शशिकांत माने, अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे संचालक अण्णासाहेब भेंडवाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संघाच्या अनेक योजना आर्थिक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाची सुरुवात नाडगीताने करण्यात आली। यावेळी संघाचे अध्यक्ष जयकुमार खोत बोलताना म्हणाले, संघात अहवाल सालात 1408 सभासद असून शेअर भांडवल 74,79,375, गुंतवणूक 1,87,05,714 इतकी असून ठेवी 6,65,38,831 इतकी असून निधी 1,22,23,441, कर्ज वितरण 10,97,57,000 असून तर वार्षिक उलाढाल 74,52,84,267 इतकी होत आहे। तर अहवाल सालात संघाला निव्वळ नफा 25,32,450 रुपये इतका झाला आहे। सभासदांना 12% प्रमाणे लाभांश देण्याचा जाहीर करण्यात आला असल्याचे ते म्हणाले। मुख्य व्यवस्थापक जयपाल शिरगुप्पे यांनी अहवाल सालातील नफा तोटा लाभ हानी विभागाने पत्रकांचे वाचन केले। यावेळी अण्णासाहेब भेंडवाडे, शशिकांत माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। सभेत संचालक राजकुमार खोत, भाऊसाहेब खोत, सुभाष पाटील, भरमा भानुसे, रमेश कुंभार, राकेश तारदाळे, सौ शोभा नसलापुरे, सौ सुरेखा खोत, रमेश फकीरे, अभिजित कोरुचे, अजित कुमार केताप खोत यांच्यासह शमनेवाडी सौहार्दचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे, भरमा पुजारी, जीवनदर नसलापुरे, श्रीकांत नसलापुरे, कुमार बेडगे, बाहुबली सोमन खोत, अण्णासाहेब तारदाळे, सुरेश कुपाटे, कल्लप्पा कोरुचे, बापू शिंदे, बाळासो येडुरे, बाहुबली शिरगुप्पे, सज्जन कांबळे, जयकुमार मुर्चिट्टे यांच्यासह कर्मचारी वर्ग सभासद उपस्थित होते। SG खनगौडर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कुंतीनाथ शिरगुप्पे यांनी मानले।